नमस्कार, मी स्नेहा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आपलं चॅनल नैवेद्य मराठी मध्ये। तर गौराई विशेष भागामध्ये आज आपण हे अतिशय खुशखुशीत रंगीबिरंगी असे हे महालक्ष्मीच्या फुलोऱ्यासाठी मोरपीस आपण बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता अतिशय झटपट या मोरपिसांच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर गौराई विशेष खुशखुशीत अशा डेकोरेटिव फुलांसाठी इथे आपण घेतलेला आहे 2 वाटी मैदा। तर हा मैदा आधी आपण सगळ्यात पहिले एका बाउल मध्ये काढून घेऊया। यामध्ये आता मी टाकणार आहे स्वादानुसार 1/2 चमचा म्हणून मीठ, 1 टेबलस्पून आपण तेल याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि आता आधी हे तेल जे आहे ते आपण व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। हे तेल व्यवस्थित आपल्या मैद्यामध्ये मिक्स झालेलं आहे, बघू शकता आपण। याची मूठ वळल्यानंतर त्याचा लाडू बांधला जातोय, याचाच अर्थ आपला आता मोहन जे आहे ते पुरेसे झालेलं आहे। आणि आता आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर याचा आपण गोळा हा बनवून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी आपण कणिक मळून घेतो तितपत आपल्याला घट्ट हे भिजवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण हे घट्टसर आपला मैदा आपला मळून घेतलेला आहे। थोडंसं आपण तेल लावून अजून हे छान 2 मिनिटासाठी आपण छान व्यवस्थित मळून घेणार आहोत। त्यामुळे आपले जे फुलोरा आहे तो छान मस्त खुसखुशीत असा होतो। हे या पद्धतीने आपण हे इतपत सॉफ्ट असं आपण हे भिजवून घेतलेलं आहे। आणि आता आपण झाकण ठेवून याला 5 ते 10 मिनिटं असंच मुरू देणार आहोत। तर 10 मिनिटं झालेले आहे आणि आपला मैदा आता छान मस्त भिजला गेलेला आहे। तर तो आपण एका पोळपाटावर काढून घेऊया आणि त्याला असा छान लांबसर आकार देणार आहोत। याचे आता आपण समान असे 3 भाग करून घेऊ। आणि हे आपण 3 वेगवेगळ्या बशांमध्ये आता ठेवून घेणार आहोत। तर याच्यामध्ये आता आपण कलर मिक्स करून घेणार आहोत। त्यासाठी या पहिल्या गोळ्यामध्ये मी इथे हा खाण्याचा लाल रंग टाकून घेते। तुम्हाला कितपत लालसर रंग पाहिजे आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे कलर हा टाकू शकता। तर या पद्धतीने आपला हा लाल रंगाचा आपण गोळा हा बनवून घेतलेला आहे। हा आपण बाजूला ठेवूया। दुसऱ्या एका गोळ्यामध्ये आता आपण खाण्याचा हिरवा रंग टाकून घेणार आहे आणि तो देखील मी या पद्धतीने बनवून घेणार आहे गोळा। तर या पद्धतीने आपण आपला हा हिरवा गोळा देखील बनवून घेतलेला आहे। तर इथे आपण हे मैद्याचे 3 रंगाचे आपण हे गोळे बनवून घेतले आहेत, पांढरा, लाल आणि हिरवा। तर आता आपण याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेणार आहोत। तर या पद्धतीने आपण अतिशय छोटे असे हे 3 गोळे आपण बनवून घेतलेले आहेत आणि आपण आता हे 3 गोळे जे आहेत हे एकमेकांमध्ये असे एकत्र करून घेणार आहोत आणि याला असं गोलसर आकारामध्ये आपण लाटून घेऊया। परफेक्ट असा आकार येण्यासाठी आपण हे या पद्धतीने वाटीमध्ये ठेवून हे असं कट करून घेणार आहोत आणि याच्या एका बाजूला एक न वापरलेल्या कंगव्याच्या मदतीने आपण असा हा आकार देऊन घेऊ। बघू शकता हा असा सुरेख असा आकार येतो। किंवा तुम्ही आता फोर्कच्या मदतीने देखील तुम्ही याच्यावर आकार हा देऊन घेऊ शकता। आता याचा हा जो मागचा भाग आहे हा अर्ध्यामध्ये आपण या पद्धतीने असा फोल्ड करणार आहोत आणि बस हे जे 2 टोक आहेत हे एकमेकांना असे चिटकवून घेऊया आणि हा आकार आपण असा मोकळा करणार आहोत। बघू शकता किती सुरेख असं हे मोरपीस आपलं तयार झालेलं आहे। तर याच पद्धतीने आता मी सर्व मोरपीस आपले बनवून घेते। तर या पद्धतीने आपण सर्व हे आपले मोरपीस हे आपले तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे सर्व तळून घेणार आहोत। इथे आपलं तेल हे छान गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे आपले मोरपीस जे आहेत ते आपण तळून घेणार आहोत। तर व्यवस्थित हे खालच्या बाजूने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग आपण हे सोडणार आहोत, नाही तर तेलामध्ये गेल्यावर ते उमलू देखील शकतं। आणि तेलाची आस ही मध्यम आचेवरच ठेवायचं आहे म्हणजे याचा रंग जास्त बदलणार नाही आणि ते आजपर्यंत व्यवस्थित छान खुसखुशीत असे तळले देखील जाते। या पद्धतीने आता आपण सर्व मोरपिसं जे आहेत ते तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि 1/2 मिनिट आता आपण त्याला हात लावणार नाही आहे, नाही तर ते नाजूक असतात आणि आपण जर झाल्याने त्याला हलवलं तर ते
तुटू देखील शकतात किंवा उमलू शकतात, त्यामुळे थोडेसे ते कडक झाले की मग आपण त्याला पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी छान व्यवस्थित खमंगसर आपण त्याला तळून घेणार आहोत. या गौराईला तुम्ही देखील या पद्धतीने नक्की फुलोरा हा घरी करून बघा. आणि नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा आणि बाजूलाच येणाऱ्या एक छोट्याशा बेलच्या घंटीला देखील क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन अशा रेसिपीजचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिलं तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपीज या बघू शकाल. जवळपास आता एक 3-1 मिनिटं झालेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी आपले हे जे मोर पिसे आहेत ते व्यवस्थित तळल्या गेलेले आहेत आणि आता आपण ते काढून घेऊया. तर या पद्धतीने आपल्या हे गौराईच्या फुलोऱ्यासाठी हे मोरपिसे आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या वेळेस या पद्धतीने हे नक्की घरी करून बघा आणि कसे झाले होते हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खमंग खुशखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत असेच छान खात रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.